नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर आनंद शिंदे, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर। विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करतो। विद्यार्थ्यांनो, आज आपण पूर्व वैदिक काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये नेमकी कोणती आहेत याविषयीची माहिती बघणार आहोत। विद्यार्थ्यांनो, यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये आतापर्यंत आपण पूर्व वैदिक काळ नेमका काय आहे, पूर्व वैदिक काळामधील ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी कोणती होती, पूर्व वैदिक काळामध्ये कोणत्या प्रकारचे शिक्षणाची ध्येय आणि उद्दिष्टे होती, त्याचबरोबर पूर्व वैदिक काळातील अभ्यासक्रम कशा प्रकारचा होता, अध्यापन पद्धती नेमक्या कोणकोणत्या वापरल्या जात होत्या आणि विद्यार्थी आणि शिक्षकाची भूमिका किंवा कर्तव्य नेमकी कोणत्या प्रकारची होती याविषयीची सविस्तर माहिती अभ्यासलेली आहे। त्यानंतर आज आपण पूर्व वैदिक काळातील शिक्षणाची वैशिष्ट्ये कोणती आहेत त्या वैशिष्ट्यांचा सविस्तर अभ्यास करणार आहोत। पूर्व वैदिक काळातील शिक्षणाच्या वैशिष्ट्यांचा विचार करत असताना पहिलं वैशिष्ट्य जे आहे ते म्हणजे गुरुकुल पद्धती किंवा गुरुकुल सिस्टीम, गुरुकुल पद्धती। आता पूर्व वैदिक काळामधील हे सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे, कारण आज जसं आपण बघतो की आजच्या काळामध्ये आपण शिक्षण घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये येतो, ठराविक काळासाठी शिक्षण घेतो आणि परत आपल्या घरी जातो, परंतु तशा प्रकारचं शिक्षण प्राचीन काळामध्ये किंवा पूर्ववैदिक काळामध्ये नव्हतं। पूर्ववैदिक काळामध्ये जी गुरुकुल पद्धती होती त्या गुरुकुल पद्धतीमध्ये शिष्यांना आपल्या घरापासून दूर जाऊन गुरुगृही जाऊन शिक्षण घ्यावे लागत असे, म्हणजे शिष्य आपलं घर सोडून गुरुच्या घरी जायचा किंवा गुरुच्या आश्रमामध्ये जायचा आणि गुरुच्या आश्रमामध्ये किंवा घरी जाऊन शिक्षण घेत होता। त्या शिक्षण पद्धतीला गुरुकुल पद्धती असं म्हटलेलं आहे, कारण गुरुच्या घरी किंवा गुरुच्या कुलामध्ये जाऊन ते शिक्षण घ्यावं लागायचं, म्हणून त्याला गुरुकुल शिक्षण पद्धती असं म्हटलेलं आहे। तर आज जसं आपल्या या शाळा महाविद्यालयांवर शासनाचं नियंत्रण आहे, शासन त्याला ग्रँट देण्याचं काम करतं, अनुदान देण्याचं काम करतं आणि शासनाचे नियम सर्व या शाळा महाविद्यालयांना बंधनकारक असतात, मात्र तशा प्रकारचं कोणतंही बंधन त्या काळामध्ये गुरुकुलावर नव्हतं। गुरुकुलावर शासन संस्थांचे अजिबात नियंत्रण नव्हते, किंवा त्या काळाचा विचार केला तर राजा हा तिथला प्रमुख असायचा, मात्र राजा देखील त्या गुरुकुलातल्या शिक्षण पद्धतीमध्ये अजिबात हस्तक्षेप करत नव्हता। गुरुकुलामध्ये साधारणपणे फक्त ब्रह्मचारी विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जायचा, म्हणजे केवळ ब्रह्मचारी विद्यार्थीच गुरुकुलामध्ये प्रवेश घेऊ शकत होते, इतर विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी प्रवेश देण्याचं काम केलं जात नव्हतं। गुरूंच्या सान्निध्यात राहून गुरूंचे सर्व गुण शिष्य घेण्याचा प्रयत्न करीत असत आणि गुरुकुलात गुरूंची सेवा करून ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न शिष्य करीत असत, म्हणजे गुरुकुलामध्ये राहूनच विद्यार्थ्याला किंवा शिष्याला ज्ञानार्जन करण्याचा प्रयत्न करावा लागत असे। आणि ह्या सर्व गोष्टींचा जर विचार केला तर आपल्याला असं दिसून येईल की त्या काळामध्ये जी काही गुरुकुल पद्धती होती किंवा गुरुकुल सिस्टीम होती, त्या गुरुकुल सिस्टीममध्ये शिष्याला आपल्या घरापासून दूर जावं लागायचं आणि गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घ्यावं लागायचं, की ज्या शिक्षणामध्ये कुठल्याही शासनाचं नियंत्रण नव्हतं, केवळ ब्रह्मचारी विद्यार्थ्यांनाच प्रवेश दिला जायचा आणि गुरुची सेवा करून किंवा गुरुच्या सान्निध्यामध्ये राहून गुरुचे सर्व गुण आत्मसात करण्याचा प्रयत्न शिष्य करीत असायचे। त्यामुळं त्या काळातलं हे एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि या संदर्भात आपले रवींद्रनाथ टागोर असे म्हणतात की भारतामध्ये एक आश्चर्यकारक गोष्ट आपले लक्ष वेधते आणि ती म्हणजे भारतातील सर्व संस्कृतींचा आधार ही शहरे नसून अरण्य आहेत, म्हणजे भारतातल्या संस्कृतीचा पाया ही शहरे नसून अरण्य आहेत त्यांनी असं का म्हटलेलं आहे, तर त्यांचं हे विधान गुरुकुल शिक्षणाच्या संदर्भातलंच आहे। कारण भारतीय संस्कृतीचा पाया किंवा आधार जर कुठं रचला गेलेला असेल तर तो म्हणजे गुरुकुल शिक्षण पद्धतीमध्ये, कारण तिथूनच संपूर्ण भारतीय संस्कृती ही जगामध्ये प्रसारित करण्याचं काम त्या काळी केलं गेलं। म्हणून गुरुकुल पद्धती किंवा गुरुकुल शिक्षण पद्धती हे त्या काळातलं पहिलं वैशिष्ट्य असलेलं आपल्याला दिसून येईल। त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे आदर्श गुरु, म्हणजे त्या काळामध्ये शिक्षण देण्याचं काम किंवा अध्यापन करण्याचं काम जे करत होते त्यांना त्या काळामध्ये गुरु किंवा आचार्य असं संबोधलं जायचं। तर हे गुरु जे होते ते गुरु ज्ञान आणि आध्यात्मिक विकास या बाबतीमध्ये अतिशय उच्च दर्जाचे होते, म्हणजे त्यांच्याकडं ज्ञान
ज्ञानाचं भांडार जे आहे ते भांडार अतिशय खचून भरलेलं असायचं की कोणतीही गोष्ट तुम्ही त्यांना विचारा किंवा कोणत्याही गोष्टीचं ज्ञान तुम्ही त्यांना विचारा ते कधीही नाही असं म्हणत नव्हते. चार वेद असतील किंवा उपनिषद असतील, वेदांची उपांगे असतील, इतिहास असतील, पुराणे असतील, महाकाव्य असतील, सर्व प्रकारच्या गोष्टींचं ज्ञान त्यांच्याकडे असायचं. आणि आध्यात्मिक विकासाच्या बाबतीमध्ये देखील हे गुरु अतिशय उच्च दर्जाचे असायचे, कारण या गुरूंच्या माध्यमातूनच शिष्याला परमेश्वरापर्यंत किंवा मोक्षापर्यंत घेऊन जाण्याचं काम केलं जायचं. म्हणून आध्यात्मिक विकासाच्या बाबतीत देखील हे गुरु अतिशय उच्च दर्जाचे होते. शिष्यांचा आध्यात्मिक विकास साधण्यावर फार लक्ष केंद्रित करत असायचे. म्हणजे त्या काळातले गुरु किंवा आचार्य जे होते त्यांचं महत्त्वाचं कार्य काय होतं, तर शिष्यांचा आध्यात्मिक विकास साधणं, म्हणजे त्याला मोक्षप्राप्तीपर्यंत घेऊन जाणं किंवा आध्यात्मिक वाङ्मय जे आहे त्या वाङ्मयाचा विकास करणं, हे महत्त्वाचं कार्य त्या काळातल्या गुरूंकडून केलं जायचं. गुरु स्वतःच्या उदरनिर्वाहाची सोय स्वतःच करीत असत. म्हणजे कोणत्याही प्रकारे शिष्याकडून गुरुदक्षिणा त्या काळामध्ये घेतली, म्हणजे शिक्षण सुरू असताना कोणते पैसे त्या काळामध्ये शिष्याकडून घेतले जात नव्हते. स्वतःच्या उदरनिर्वाहाची सोय ते स्वतःच करत असत आणि काही वेळेला शिष्य त्यांच्या कामामध्ये त्यांना मदत करायचे. गुरु शिष्यांचा सांभाळ पुत्रवत करीत असत. म्हणजे गुरु आणि शिष्य यांच्यामधले संबंध जे होते ते पिता पुत्राप्रमाणे होते. स्वतःच्या मुलाला जसं ते सांभाळायचे तशाच पद्धतीनं त्या आलेल्या शिष्यांना सुद्धा सांभाळण्याचा प्रयत्न ते गुरु करायचे. म्हणजेच काय, तर शिष्यांना आपल्या पुत्राप्रमाणे सांभाळण्याचं काम ते करायचे. आणि आपला शिष्य आपल्यापेक्षा उत्तम कसा तयार होईल याकडे त्यांचा कटाक्ष असायचा. म्हणजे स्वतःपेक्षा श्रेष्ठ अशा प्रकारचा शिष्य तयार झाला पाहिजे यासाठी ते धडपड करायचे. म्हणजेच गुरु जे आहेत ते गुरु त्या काळामध्ये अतिशय ज्ञान आणि आध्यात्मिक विकासाच्या बाबतीत उच्च दर्जाचे होते. आणि त्याचबरोबर शिष्यांना आध्यात्मिक विकास करून उत्तम शिष्य तयार करण्याचा प्रयत्न हे त्या काळामध्ये करत असलेले आपल्याला दिसून येते. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिक्षणासाठी शिष्याचे योग्य वय. शिक्षणासाठी शिष्याचे योग्य वय. आता त्या काळामध्ये शिक्षण सुरू करण्याचं योग्य वय कोणतं असावं अशा पद्धतीनं प्रश्न असायचा. तर त्या काळामध्ये असं म्हटलं जायचं की शिक्षण जर उशिरा सुरू केलं तर त्या शिष्यामध्ये समाधानकारक प्रगती होऊ शकत नाही. म्हणजे शिक्षणाची सुरुवात जर उशिरा केली तर शिष्यामध्ये समाधानकारक प्रगती होऊ शकत नाही. आणि त्यामुळे शिक्षणाची सुरुवात जी आहे ती शिक्षणाची सुरुवात लवकर करण्यावरच भर असायचा. म्हणजे जेवढ्या लवकरात लवकर त्या शिष्याच्या शिक्षणाची सुरुवात होईल तेवढं अधिक चांगलं अशा पद्धतीनं त्या काळामध्ये समज होता. कारण लहान वयातच मुलांवर चांगले संस्कार आपल्याला करता येऊ शकतात. या हेतूनं त्या ठिकाणी शिक्षणाची सुरुवात जी आहे ती लवकर करण्यावरच भर दिला जायचा. शिष्याचा अंतर्बाह्य संपूर्ण विकास करण्यासाठी शिक्षण लवकर सुरू करण्यावर भर असायचा. म्हणजे त्या शिष्याचा अंतर्बाह्य म्हणजे आतून आणि बाहेरून दोन्ही पद्धतीनं, म्हणजे मानसिक आध्यात्मिक आणि शारीरिक दोन्ही पद्धतीचा विकास, बौद्धिक विकास जर करायचा असेल, अंतर्बाह्य संपूर्ण विकास करायचा असेल, तर त्या शिष्याचं शिक्षण हे लवकर सुरू झालं पाहिजे अशा पद्धतीनं त्या काळामध्ये समजूत होती. आणि त्यामुळं शिक्षण लवकर सुरू करण्यावर भर असायचा. साधारणपणे वयाच्या 5व्या वर्षी घरातच शिक्षणाचा प्रारंभ केला जायचा. म्हणजे घरामधूनच त्याच्या शिक्षणाची सुरुवात व्हायची आणि ती साधारणपणे 5व्या वर्षी त्याला घरामधूनच शिक्षण द्यायला सुरू केलं जायचं. त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे संस्कार असायचे. त्यानंतर वयाच्या 8व्या वर्षी गुरुकुलामध्ये जाऊन शिक्षणाला प्रारंभ व्हायचा. म्हणजे 5 वर्षापासून ते 8 वर्षापर्यंत तो मुलगा घरामध्येच वेगवेगळ्या प्रकारचं सर्वसामान्य ज्ञान घेण्याचा प्रयत्न करायचा. त्यानंतर मात्र वयाच्या 8व्या वर्षी तो गुरुकुलामध्ये जायचा आणि गुरूंच्या सान्निध्यामध्ये राहून पुढील शिक्षण घेण्याचा प्रयत्न करायचा. गुरुकुलामधलं हे जे शिक्षण होतं ते वयाच्या 20व्या वर्षापर्यंत दिलं जायचं. म्हणजेच एकूण शिक्षणाचा कालावधी जो होता तो शिक्षणाचा कालावधी 12 वर्षे होता. म्हणजे 12 वर्षापर्यंत हे शिक्षण दिलं जायचं. साधारणपणे 8व्या किंवा 9व्या वर्षी ते शिक्षण गुरुकुलामध्ये सुरू केलं जायचं आणि 20व्या वर्षीपर्यंत ते शिक्षण दिलं जायचं. म्हणजेच 12 वर्षे ते शिक्षण देण्याचा प्रयत्न केला जायचा. म्हणजेच शिक्षणासाठी शिष्याचे योग्य वय जे आहे ते 5व्या वर्षीच घरामध्ये त्याचा शिक्षणाचा आरंभ झाला पाहिजे आणि 8व्या वर्षी तो शिष्य गुरुकुलामध्ये जाऊन त्याच्या शिक्षणाची सुरुवात झाली पाहिजे अशा पद्धतीनं त्या काळामध्ये
पद्धती होती। त्यानंतर पुढचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे विद्यारंभ, म्हणजे विद्यारंभ म्हणजे विद्या आरंभ करण्याचा संस्कार की शिक्षण सुरू करण्याचा संस्कार त्याला म्हटलेला आहे विद्यारंभ, म्हणजे शिक्षणाची सुरुवात करण्याचा एक संस्कार त्या काळामध्ये केला जायचा त्याला म्हटलेला आहे विद्यारंभ संस्कार। आता हा विद्यारंभ संस्कार जो आहे तो संस्कार साधारणपणे बालक 5 वर्षाचा झाल्यानंतर हा संस्कार केला जात होता, म्हणजे त्या काळामध्ये एखादा मुलगा 5 वर्षाचा झाला की त्या 5 वर्षाचा झाल्यानंतर त्याला विद्यारंभ संस्कार केला जायचा। या विद्यारंभ संस्कारालाच दुसरं नाव होतं चौल संस्कार, म्हणजे चौल संस्कार अशा पद्धतीनं देखील त्या विद्यारंभ संस्काराला संबोधलं जायचं। हा या संस्काराचं जे स्वरूप आहे ते स्वरूप साधारणपणे अशा प्रकारचं होतं बघा की जमिनीवर पांढरे कापड अंथरले जायचे, म्हणजे त्या काळामध्ये जमिनीवर पांढरं कापड अंथरलं जायचं, त्यावर तांदूळ टाकले जाई किंवा तांदूळ पसरवले जाई आणि त्या काळामध्ये त्या घराण्याचे जे कोणी कुलपुरोहित असायचे ते कुलपुरोहित काय करायचे त्या बालकाचं बोट धरायचे आणि बोट धरून त्या तांदळावर वर्णमाला आणि काही संख्या लिहायला त्याला शिकवायचे। म्हणजे जमिनीवर पांढरं कापड अंथरलं जायचं, त्यावर तांदूळ पसरवलं जायचं किंवा टाकलं जायचं आणि त्या घराण्याचे जे कोणी कुलगुरू असतील कुलपुरोहित असतील ते काय करायचे की ज्या बालकावर हा संस्कार करायचा आहे त्या बालकाचं बोट धरून त्यांच्यावर बोट धरून तांदळावर वर्णमाला आणि काही संख्या लिहायचे किंवा ओम अक्षर जे आहे हे ओम अक्षर लिहायचे आणि हा संस्कार जो आहे हा संस्कार त्या बालकावर केला जायचा। त्यानंतर बालकाकडून ओम नमः शिवाय हा जो जप आहे हा जप देखील त्या काळामध्ये करून घेतला जायचा, म्हणजे ओम नमः शिवाय हा जो जप आहे हा जप देखील त्या बालकाकडून म्हणून घेतला जायचा। अशा पद्धतीनं हा विद्यारंभ करण्याचा जो संस्कार आहे हा संस्कार त्या काळातल्या गुरुकडून केला जायचा आणि त्या बालकाचं शिक्षण घरामध्ये सुरू व्हायचं, म्हणजे घरामध्ये शिक्षण सुरू करण्याचा हा समारंभ होता आणि तो 5 वर्षाचा बालक झाल्यानंतर केला जायचा। 8व्या वर्षापर्यंत बालकाचे शिक्षण हे कुटुंबामध्ये चालत होते, म्हणजे हा विद्यारंभ संस्कार झाल्यानंतर वयाच्या 8व्या वर्षापर्यंत त्या मुलाचं शिक्षण हे संपूर्णतः त्या घरामध्येच चाललं जायचं किंवा घरामध्येच घेतलं जायचं आणि घरामध्ये हे शिक्षण देत असताना साधारणपणे कोणकोणत्या गोष्टी त्याला शिकवल्या जायच्या तर शब्दोच्चार कसा करायचा, वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी त्याला सांगितल्या जायच्या, दंतकथा सांगितल्या जायच्या, उपदेशपूर्ण कथा सांगितल्या जायच्या, गाणी त्याला शिकवले जायचे, छंद शिकवले जायचे, गणित सारखा विषय असेल या सर्व विषयांचं अतिशय सर्वसामान्य ज्ञान जे आहे ते सर्वसामान्य ज्ञान त्या बालकाला देण्याचं काम त्या काळामध्ये केलं जायचं आणि या सर्वसामान्य ज्ञानामधूनच त्या बालकाचा विद्यारंभ जो आहे तो विद्यारंभ व्हायचा, म्हणजे शिक्षणाची सुरुवात केली जायची। आणि ह्या संस्काराचा मूलभूत हेतू असा असायचा किंवा घरामध्ये शिक्षण देण्याचा मूलभूत हेतू असा असायचा की गुरुकुलामध्ये जाण्यासाठी त्याला तयार करणे, म्हणजे 8व्या वर्षानंतर जेव्हा त्याला गुरुकुलामध्ये जायचं आहे तेव्हा गुरुकुलामध्ये जाऊन ज्ञान ग्रहण करत असताना त्याला ती सवय व्हावी किंवा तो त्याचा विचाराधीन व्हावा यासाठी गुरुकुलामध्ये हा संस्कार करून गुरुकुलामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचं ज्ञान त्याला देण्याचं काम केलं जायचं। हा जो संस्कार होता त्या संस्काराला विद्यारंभ संस्कार असं म्हटलेलं आहे। त्यानंतर पुढचा संस्कार आहे तो म्हणजे उपनयन संस्कार, उपनयन संस्कार किंवा थोडक्यात गुरुकुलामध्ये प्रवेश देत असताना हा संस्कार त्या बालकावर केला जायचा। तर कुटुंबामधलं अनौपचारिक शिक्षण संपल्यानंतर म्हणजे 5व्या वर्षी जो विद्यारंभ संस्कार केला होता आणि 8व्या वर्षीपर्यंत त्याचं गुरुकुलामध्ये घरामध्ये शिक्षण चालू होतं, हे घरामधलं अनौपचारिक शिक्षण संपल्यानंतर साधारणपणे वयाच्या 8व्या किंवा 9व्या वर्षी हा उपनयन संस्कार त्या बालकावर केला जायचा। म्हणजे 3 वर्षानंतर म्हणजे 8व्या 9व्या वर्षी हा संस्कार त्या बालकावर केला जायचा आणि 8व्या 8-9 वर्षाचे बालक झाल्यानंतर तो त्या गुरुकुलामध्ये प्रवेश करीत असत। गुरुकुलामध्ये प्रवेश करतेवेळी जो संस्कार केला जायचा त्या संस्काराला उपनयन संस्कार असं म्हटलेलं आहे, म्हणजे गुरुकुलात प्रवेश करण्यापूर्वी तो संस्कार केला जायचा त्याला उपनयन संस्कार असं म्हटलेलं आहे। तर उपनयन म्हणजे काय, तर उपनयन म्हणजे गुरुजवळ बसून शिक्षण घेणे किंवा गुरुग्रही प्रवेश करणे होय। उपनयन म्हणजे गुरुजवळ बसून शिक्षण घेणे किंवा गुरुग्रही प्रवेश करणे होय।
म्हणजे गुरुच्या जवळ जाणे आणि गुरुच्या जवळ बसून शिक्षण घेणे किंवा गुरुच्या घरी जाऊन शिक्षण घेणे त्याला उपनयन असं म्हटलं जात होतं आणि त्यामुळं हा संस्कार गुरुकुलामध्ये प्रवेश करण्यापूर्वीच केला जायचा आणि साधारणपणे त्यावेळी वयोमर्यादा जी होती ती 8 ते 9 वर्षाची होती. मात्र क्षत्रियांसाठी ही वयोमर्यादा 11 वर्षापर्यंत सुद्धा होती आणि वैश्यांसाठी ही वयोमर्यादा 12व्या वर्षापर्यंत देखील होती. उपनयन संस्काराचे स्वरूप हे पूर्णतः आध्यात्मिक होते. म्हणजे हा संस्कार हा पूर्णतः आध्यात्मिक होता आणि या संस्कारामध्ये नवीन शिष्य जो आहे तो आचार्याजवळ साधारणपणे 3 दिवस राहायचा. म्हणजे हा संस्कार करत असताना शिष्य आचार्याजवळ 3 दिवस राहायचा आणि या 3 दिवसानंतर त्या शिष्याचा दुसरा जन्म होतो असं मानलं जायचं. म्हणजे उपनयन संस्कार झाल्यानंतर त्या बालकाचा दुसरा जन्म होतो असं मानलं जायचं. आणि हा जो उपनयन संस्कार आहे या उपनयन संस्कारानंतर जो दुसरा जन्म त्या बालकाला मिळालेला आहे हा जन्म किंवा जीवन पूर्णपणे बौद्धिक आणि आध्यात्मिक असून त्याचा जन्मदाता हा गुरु आहे असं म्हटलं जायचं. म्हणजे हा दुसरा जन्म जो आहे तो दुसरा जन्म पूर्णपणे बौद्धिक आणि आध्यात्मिक असून त्याचा जन्मदाता गुरु आहे असं म्हटलं जायचं. आणि हा संस्कार झाल्यानंतर किंवा उपनयन संस्कार झाल्यानंतर बालकाला ब्रह्मचारी म्हणून संबोधले जाई. म्हणजे हा संस्कार झाल्यानंतर तो बालक ब्रह्मचारी म्हणून परिचित व्हायचा किंवा त्याला ब्रह्मचारी म्हणून संबोधलं जायचं. आता हा उपनयन संस्कार जो आहे तो संस्कार साधारणपणे कशा पद्धतीने चालायचा किंवा त्याचं स्वरूप कसं होतं, तर उपनयन संस्काराच्या वेळी बालक गुरुसमोर बसून आपल्याला ब्रह्मचारी शिष्य म्हणून स्वीकारण्याची विनंती करायचा. म्हणजे शिष्य गुरुच्या समोर बसायचा आणि ब्रह्मचारी शिष्य म्हणून माझा स्वीकार करण्यात यावा अशा प्रकारची याचना किंवा विनंती तो शिष्य त्या काळामध्ये गुरुला करायचा. त्यावेळेस गुरु किंवा आचार्य त्या विद्यार्थ्याला एक प्रश्न विचारायचे. तो प्रश्न कोणता आहे बघा, कस्य ब्रह्मचारी असी. कस्य ब्रह्मचारी असी म्हणजेच तू कुणाचा ब्रह्मचारी आहेस, तू कुणाचा ब्रह्मचारी आहेस. तेव्हा बालक उत्तर द्यायचा, भवता अर्थात आपलाच. भवता अर्थात आपलाच म्हणजे मी कुणाचा ब्रह्मचारी आहे, तर आपलाच ब्रह्मचारी आहे अशा प्रकारचं उत्तर देऊन तो स्वतःला गुरुप्रती समर्पित करण्याचं काम करायचा. म्हणजे तो उत्तर द्यायचा आणि त्या उत्तराच्या माध्यमातून काय करायचा, स्वतःला गुरुच्या प्रती समर्पित करण्याचं काम त्या काळी करायचा. आणि त्यानंतर मग जो गुरु आहे तो गुरु शिष्याला आशीर्वाद द्यायचा आणि शिष्याला आशीर्वाद देऊन पूर्णपणे संरक्षण प्रदान करण्याचं काम करत असायचा. म्हणजे गुरु त्या शिष्याला पूर्णपणे संरक्षण प्रदान करीत असत. आणि हे सगळं झाल्यानंतर तो शिष्य जो आहे तो शिष्य अग्नी सूर्य इंद्र आणि सरस्वतीची प्रार्थना करायचा. अग्नी सूर्य इंद्र आणि सरस्वतीची प्रार्थना करायचा आणि त्याचबरोबर गायत्री मंत्र जो आहे तो गायत्री मंत्र मुखोद्गत करायचा, म्हणजे पाठांतर करायचा. तर गायत्री मंत्राचं पाठांतर करून अशा पद्धतीनं त्या शिष्याचा हा उपनयन संस्कार पार पाडला जायचा. आणि हा संस्कार पार पाडल्यानंतर तो ब्रह्मचारी जो शिष्य आहे तो ब्रह्मचारी शिष्य गुरुकुलामध्ये जायचा आणि गुरुकुलामध्ये राहून वेदांचे अध्ययन, ब्रह्मचर्य पालन, इंद्रिय निग्रह, गुरुसेवा, त्याग, भिक्षा मागणे इत्यादींचे पालन करून आध्यात्मिक ज्ञान प्रगती करून घेण्याचं काम जो आहे तो काम त्या काळामध्ये तो शिष्य करायचा. म्हणजे अशा पद्धतीनं हा उपनयन संस्कार जो आहे तो उपनयन संस्कार चालायचा. त्यानंतर तिसरं सातवं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शिष्याची कर्तव्ये. म्हणजे त्या काळामध्ये शिष्याला नेमकी कोणकोणत्या प्रकारची कर्तव्ये पार पाडावी लागायची, तर शिष्य गुरुकुलामध्ये राहत असताना त्याला वेगवेगळ्या प्रकारचे आचारसंहितेचे नियम घालून दिले जायचे. जसं आपण पाठीमागच्या व्हिडिओमध्ये विद्यार्थ्याची शिस्त बघितली की त्या शिस्तीमध्ये एक आचारसंहिता त्या गुरुकुलामध्ये घालून दिली जायची की लवकर उठलं पाहिजे, सूर्य उपासना केली पाहिजे, माधुगरी मागितली पाहिजे किंवा लवकर उठून व्यायाम केला पाहिजे, प्राणायाम केलं पाहिजे. अशा प्रकारची जी आचारसंहिता आहे किंवा सर्व कामे स्वतःच करावी लागायची, स्वयंशिस्तीनं ती सर्व कामं पार पाडावी लागायची, हे आचारसंहितेचे नियम जे असायचे ते नियम काटेकोरपणे पालन करणे हे शिष्याचं पहिलं कर्तव्य होतं.
त्यानंतर गुरु आज्ञाप्रमाण मानून सर्व कामे करणे, म्हणजे त्या गुरुकुलामध्ये राहत असताना जे काही काम पडेल किंवा जे काही काम त्याला गुरु किंवा गुरुच्या पत्नीकडून सांगितलं जाईल ती आज्ञा मानायची आणि ती आज्ञाप्रमाण मानून सर्व कामं करण्याचं कार्य किंवा कर्तव्य त्या काळातल्या शिष्याला पार पाडावं लागायचं. त्यानंतर गुरूंचा आदर करणे, म्हणजे जे आपले गुरु आपल्याला ज्ञान शिकवण्याचं काम करतात त्या गुरूंचा आदर करण्याचं काम करायचं हे कर्तव्य होतं. उच्च प्रतीची ज्ञान साधना करणे, म्हणजे उच्च प्रतीची ज्ञान साधना करण्याचं काम जे आहे ते काम पण त्या काळातल्या शिष्याला करावं लागायचं. त्यानंतर माधुकरी मागणे, माधुकरी मागणे म्हणजे भिक्षा मागणे. जसं त्या काळामध्ये गुरुकुलामध्ये राहत असताना शिष्याला भिक्षा मागावी लागायची, कारण स्वतःचं पोट भरण्यासाठी आणि त्याचबरोबर गुरुला मदत करण्यासाठी देखील भिक्षा मागण्याचं काम किंवा माधुकरी मागण्याचं काम त्या काळामध्ये करावं लागायचं. तर हे कर्तव्य त्या काळामध्ये शिष्याचं होतं. त्यानंतर गायी चरण्यासाठी शेतात नेणे, म्हणजे गुरुकुलामध्ये गुरुच्या काही गायी असतील तर त्या गायी चरण्यासाठी शेतात घेऊन जायचं हे सुद्धा कर्तव्य त्या काळामध्ये शिष्याला पार पाडावं लागायचं. स्वयंपाकासाठी लाकूड भाजीपाला आणि धान्य जमा करणे, म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी गुरुकुलामध्ये, कारण 24 तास तो शिष्य गुरुच्या सान्निध्यामध्ये राहायचा, तो स्वतःच्या घरी जात नव्हता, तिथंच राहत होता 12 वर्ष साधारण. म्हणून 12 वर्ष राहत असताना स्वतःला लागणारं जे अन्न आहे ते अन्न शिजवण्यासाठी लाकूड असेल, भाजीपाला असेल, धनधान्य असेल हे जमा करण्याचं काम करणं हे देखील त्या काळातल्या शिष्याचं कर्तव्य होतं. म्हणजे अशी वेगवेगळ्या प्रकारची जी कर्तव्य आहेत ती कर्तव्ये त्या काळातल्या गुरुला पार पाडावी लागायची, शिष्याला पार पाडावी लागायची आणि गुरु त्या शिष्यांचा पूर्णपणे सांभाळ करण्याचं काम जे आहे ते पूर्णपणे सांभाळ करण्याचं काम करायचं. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पूर्व वैदिक काळातील शिक्षणाची जी वैशिष्ट्ये आहेत त्या वैशिष्ट्यांमधील 7 वैशिष्ट्यांचा अभ्यास आज आपण केलेला आहे. त्या 7 वैशिष्ट्यांची माहिती आपण आज घेतली. राहिलेले अजून 7 वैशिष्ट्ये जी आहेत त्या 7 वैशिष्ट्यांची माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. धन्यवाद.